माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजपानं 2 दिवसांपूर्वी विधिमंडळाकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव विधिमंडळानं एकमतानं मंजूर केला गेला. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षातल्या सदस्यांनी फडणवीसांचं त्यांच्या जागेवर जाऊन अभिनंदन केलं. मी पुन्हा येईनची चर्चा काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. विधिमंडळात मी पुन्हा येईनवर टोलेबाजी झाली. नेते काय काय बोलले ते पाहूयात. आयुष्य ही एक रंगभूमी आहे. कोणत्या भूमिका कोणाला कधी कराव्या लागतील हे सांगता येत नाही. इथे यायला एक भाग्य असावं लागतं, कष्ट करावे लागतात. मी म्हणे मी नशिबाने आलेलो आहे, मी भाग्याने आलेलो आहे आणि माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम मायबाप जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने मी इथे आलेलो आहे. मी इथे येईन असं मी कधी बोललो नव्हतो, तरी पण मला यावं लागलं. तरी मी इथे आलो आणि मला आशा आहे की नवीन काहीतरी करूया आपण. अध्यक्ष महोदय, तसे अभिनंदनाचे ठराव सगळे चांगलेच झाले, म्हणजे अनेकांची भाषणं चांगली झाली. पण काही भाषणं कशी होती माहिती आहे आपल्याला? तुम्ही शोले पिक्चर पाहिला? त्या शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन हा त्या ठिकाणी धर्मेंद्रचा लग्नाकरता जातो आणि ज्या प्रकारे कौतुक करतो, लडका तो अच्छा आहे. पण काय हरकत नाही, शेवटी लोकशाही आहे, या सगळ्या गोष्टी चालत असतात. हे खरं आहे अध्यक्ष मध्ये, मी म्हणालो होतो मी पुन्हा येईन आणि महाराष्ट्राच्या जनतेने मला पुन्हा आणलं. 105 निवडून दिले आहेत अध्यक्ष महोदय, सर्वात मोठा पक्ष म्हणून आणलेला आहे, सगळ्यात मोठा पक्ष म्हणून. त्यांची अपेक्षा तीच होती, जनादेश तोच होता. आता ठीक आहे, त्या जनादेशाचा सन्मान आम्ही ठेवू शकलो नाही ही गोष्ट वेगळी आहे, पण काही हरकत नाही. मी आता त्याला असं अमेंड करतो की मी टाइम टेबल सांगितला नव्हता. मी पुन्हा येईन म्हणालो होतो, मी टाइम टेबल सांगितला नव्हता. जयंतराव, त्यामुळे वाट बघा. जयंतराव, जयंत हाने मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौट कर वापिस आऊंगा. मी आज असं म्हणणार नाही की आपण कायमस्वरूपी विरोधी पक्ष नेते व्हा, कारण असं म्हणण्याने माणसाचा उत्साह कमी होतो. त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायला पाहिजेत, पण हे प्रयत्न लोकशाही मार्गाने तिथून महाराष्ट्रातल्या जनतेला साथ घालणारे असावेत. आणि 2024 महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमच्या जर काही चुका झाल्या तर त्या घेऊन आपण जावा आणि जनतेच्या मार्फत इकडं पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने बसायचा प्रयत्न करणं ही तर खरी लोकशाही आहे. आणि म्हणून पुढचे 5 वर्ष तर आपण त्या ठिकाणीच बसावं. आपण इकडे येण्याचा अजिबात प्रयत्न करू नये. जरी कुणी तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या माध्यमातून साथ घातली, आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत आहे हे मी सतत सांगतोय, आणि त्यामुळं कोणत्याही बाजूच्या सदस्याला आपली जागा सोडायला आपण लावणार नाही. आपले संबंध सगळ्यांशी फार जवळचे आहेत. आपण निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी पाळून महाराष्ट्रात ही जी रचना आता झालेली आहे, या प्रत्येकाला दिलेल्या खुर्च्या फिक्स आहेत, त्या खुर्च्या बदलण्याचं काम करण्यासाठी कुणीही काहीही प्रयत्न केले तरी आपल्याकडून त्याला प्रतिसाद मिळणार नाही. आणि आपण 5 वर्ष विरोधी पक्ष नेत्याचं काम चांगलं कराल, उत्तम कराल. हे पद ज्या प्रकारे अनेकांनी भूषित केल्यानंतर एका उंचीवर ते नेलं, जो कार्यकाळ मला मिळेल त्या कार्यकाळामध्ये त्या पदाची उंची अधिक वाढेल, अशा प्रकारचं कार्यच निश्चितपणे मी करेन हा विश्वास या सभागृहाला देतो. पुन्हा एकदा या सभागृहातल्या सर्व नेत्यांनी जो विश्वास या ठिकाणी दाखवला,
इतकं घाबरू नका भुजबळ साहेब, इतकं घाबरू नका. बरं पुन्हा आलो तर तुमच्या सकट येतो बस. आता काय काही अशक्य राहिलं नाही भुजबळ साहेब, आता राजकारणात काहीच अशक्य राहिलं नाही. शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी ज्या दिवशी एकत्रित आला काय अशक्य आहे, काही अशक्य नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय पुन्हा एकदा पुन्हा एकदा भुजबळ साहेब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो, आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. आणि जयंतराव हे खरं आहे, प्रोजेक्ट सगळे सुरू आम्ही केले, कदाचित उद्घाटनही आमच्याच हातून होईल बरं. पण हे तर मान्य कराल, सांगितलेला प्रत्येक प्रोजेक्ट सुरू केला, प्रत्येक एकही राहिला नाही. तर जाऊ ना, जाऊया जाऊया जाऊया. तुमच्या गाडीत जायचं की माझ्या गाडीत जायचं हे त्यावेळेस ठरव. आपण परत आला ते खरंच आहे, म्हणजे मी मस्करी म्हणून म्हणत नाही, कारण तुम्ही तिथे आहात, तिथेच मंत्रिपदाचा दर्जा तुम्हाला आहे, मान सन्मान आहे, आणि विरोधी पक्षामध्ये तुम्ही एक नंबर आहात. त्यामुळे मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. तो शब्दसुद्धा तुम्ही खरा करून दाखवले, तुम्ही पुन्हा आलात, त्याबद्दलसुद्धा आपलं अभिनंदन करायलाच पाहिजे. सरकारवरसुद्धा आरोप करताना आपण प्रसिद्धीसाठी अजिबात आरोप करणार नाही, किंवा इथे कुणीतरी आरोप करायचे आणि मग ते कोर्टात जायचं आणि ते असलं काही नको, आपण चांगलं काम करूया ना बाबा. मी पुन्हा येईन म्हणले पण कुठल्या भूमिकेत येणार हे त्यांनी स्पष्ट केलं नाही, पण विरोधी पक्ष नेत्या पदाच्या भूमिकेत. बसून बोलू नका, शांततेने. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेमध्ये आज माननीय देवेंद्र भाऊचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. पण मला आनंद झाला की आपण आमदार झालात म्हणून.